जेव्हा तुम्ही reachme.com वर गेलात त्यावेळी तुमच्यापैकी अनेक लोकांनी काही प्रश्न विचारले. म्युच्युअल फंड काय असतो, त्याच्यामध्ये गुंतवणूक कशी करायची असते, कशाप्रकारे त्याची किंमत वाढते, कशाप्रकारे आपण त्याच्यामधून फायदा कमवू शकतो, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. पण त्यासाठी सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. आता सर्वात पहिला प्रश्न पडतो, म्युच्युअल फंड म्हणजे नक्की आहे काय, गुंतवणूक केल्यानंतर पैसे कसे वाढतात, मी आज गुंतवणूक केलेली रक्कम काही दिवसानंतर ती किती होईल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा व्हिडिओ मी बनवणार आहे. याची सेरीज तुम्हाला पाहायला मिळणार, ज्याच्यामधून तुम्हाला समजेल म्युच्युअल फंड ॲक्च्युली काय आहे, कशाप्रकारे म्युच्युअल फंड काम करतो, असे अनेक प्रश्न. त्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, त्यावर क्लिक करून कम्प्लीट व्हिडिओज पाहू शकता. वेगवेगळ्या व्हिडिओज त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आता सर्वात पहिला प्रश्न हा निर्माण होतो, जसं आपण शेअर बाय करतो तसंच म्युच्युअल फंड बाय करायचं असतं का, त्याच्यासाठी काही ड्युरेशन असतो का? 100% नाही. ज्याप्रमाणे तुम्ही शेअर्स बाय करता त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडसुद्धा बाय करायचं असतं. एक ठराविक अमाऊंट त्याच्यामध्ये गुंतवायची असते, पण त्यासाठी स्पेसिफिक असा टाईम नसतो. मला 2 वर्षासाठीच इन्व्हेस्ट करायचं आहे, 5 वर्षासाठीच करायचं आहे किंवा 10 वर्षासाठीच करायचं आहे, असं नसतं. आज बाय करू शकता, उद्या, परवा, 10 दिवसांनी, 20 दिवसांनी, महिन्यांनी, 10 वर्षांनी, 15 वर्षांनी, 20 वर्षांनी कधीही विथड्रॉ करू शकता. त्याच्यासाठी काहीही स्पेसिफिक टाईम नसतो. दुसरी गोष्ट, जर त्यासाठी लॉक इन पिरियड असेल तर ते समजून जा तुम्ही ELSS मध्ये गुंतवणूक केलेली आहे. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम हे काय असतं? जर तुम्हाला टॅक्सची बचत करायची असेल तर त्याचा उपयोग होतो. आता ही जी काही गुंतवणूक तुम्ही कराल त्या गुंतवणुकीला टॅक्स लागत नाही, म्हणून ELSS मध्ये गुंतवणूक केली जाते. स्टॉक मार्केटमधून सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे टॅक्स सेव्हिंग करू शकता. आता टॅक्स सेव्ह करण्यासाठी ELSS चा वापर केला जातो. ही गुंतवणूकसुद्धा म्युच्युअल फंडमध्येच होते, फक्त याच्यातून तुमच्या टॅक्सची बचतसुद्धा होते, म्हणून ELSS मध्ये गुंतवणूक करा. आता हे कसं करायचं, काय करायचं, याच्याबद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, दिलेल्या नंबरवर कॉल करा, माझी टीम तुमची म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून देईल आणि त्यासाठी जी काही मदत लागेल ती मदतसुद्धा माझी टीम तुम्हाला करेल. आता जसं आपण 100 रुपयाचा शेअर बाय करतो, बाय केल्यानंतर तो 200 रुपयाला विकतो, 150 रुपयाला विकतो, 300 रुपयाला विकतो, जी काही एक्स्ट्रा प्राईज मिळेल ते आपलं प्रॉफिट असतं. अगदी त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा प्रोसेस असते, फक्त म्युच्युअल फंडमध्ये NAV मिळतो. स्टॉक मार्केटमध्ये काय होतं, एखाद्या स्टॉकची प्राईज असेल ती प्राईज आपल्यासाठी इम्पॉर्टंट असते आणि ती जशी मूवमेंट करेल तसा आपला लॉस आणि प्रॉफिट मूवमेंट करत असतं. अगदी त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडमध्ये NAV जसा मूवमेंट करेल त्याचप्रमाणे तुमचं प्रॉफिट आणि लॉस हा ठरत असतो. मग NAV म्हणजे काय? नेट ॲसेट व्हॅल्यू. नेट ॲसेट व्हॅल्यूची जशी मूवमेंट होईल तसं तुमचं प्रॉफिट आणि लॉस ठरत असतो. समजा एका म्युच्युअल फंडची NAV असेल 20 रुपये, तर तुम्हाला 20 रुपये पे करावे लागतील, त्यानंतर तुम्हाला 1 NAV मिळेल. जर तुम्ही 100 NAV विकत घेतलात तर 100 × 20 हे तुमची असेल टोटल NAV ची कॉस्ट. 20 NAV घेण्यासाठी किंवा 100 NAV घेण्यासाठी किती रुपये तुम्हाला द्यावे लागतील हे कॅल्क्युलेट करण्यासाठी NAV ची प्राईज इंटू टोटल NAV रिक्वायर्ड एवढी तुमची गुंतवणूक होते. आता समजा तुम्ही 20 रुपये याप्रमाणे 1 NAV बाय केला आणि टोटल क्वांटिटी तुम्हाला हवे असतील 500, तर टोटल तुमची गुंतवणूक किती होईल? 10,000 रुपये तुम्ही ह्याच्यामध्ये गुंतवणूक केली, म्हणजेच 500 NAV विकत घेण्यासाठी तुम्हाला 10,000 रुपये या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी लागते. ही NAV जशी वाढेल तशी तुम्ही गुंतवणूक केलेली रक्कमसुद्धा वाढत जाते. NAV कमी झाली तर गुंतवणूक केलेली रक्कम कमी होत जाते. आता ही NAV कशी ठरते आणि म्युच्युअल फंडवाले तुमची अमाऊंट कुठे गुंतवतात हे आता थोडंसं आपण सविस्तर पाहणार आहोत. समजा एका AMC ने तुमच्याकडून 100 कोटी रुपये जमा केले असतील, मग तुम्ही SBI चा म्युच्युअल फंड बाय करत असाल, ICICI चा करत असाल, ॲक्सिसचा करत असाल, मिराईचा करत असाल, कुठलाही असेल एखादा फंड आहे त्याच्याकडे 100 कोटी रुपये आहेत, तर तो काय करेल? 90 कोटी रुपये वेगवेगळ्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करेल. एका स्टॉकमध्ये 50 कोटी, एका स्टॉकमध्ये 20 कोटी, एका स्टॉकमध्ये 10 कोटी, असे समजा त्याने वेगवेगळे 50 शेअर्स निवडले आणि त्याच्यामध्ये 90 कोटी गुंतवले, 10 कोटी रुपये त्याच्याकडे शिल्लक राहतील. हे 10 कोटी रुपये SEBI च्या नियमानुसार त्याला
बाकी ठेवावे लागतात, कॅशमध्ये शिल्लक ठेवावे लागतात, जेणेकरून ज्या व्यक्तीला म्युच्युअल फंड सेल करायचा असतो त्याची अमाऊंट तो परत करू शकेल. समजा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली आहे आणि महिन्याने तुम्हाला वाटलं की मला माझे पैसे रिटर्न हवे आहेत, तर त्या केसमध्ये तुम्ही सेल कराल आणि तुम्हाला देण्यासाठी पैसे असायला हवेत म्हणून तो रिझर्व कोटा बाजूला ठेवलेला असतो आणि बाकी जे 90 कोटी आहेत ते वेगवेगळ्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केले जातात. मग हे फक्त स्टॉक मार्केटमध्येच गुंतवणूक केली जाते का? 100% नाही. हे पैसे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले जातात, बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट केले जातात, त्याचप्रमाणे कॅशमध्ये सुद्धा ठेवले जातात. यालाच आपण ॲसेट म्हणतो. ही टोटल अमाऊंट म्हणजे ॲसेट असते आणि हे सगळं मॅनेज करण्यासाठी जे काही एक्सपेन्सेस असतात त्यालाच लायबिलिटीज म्हणतात. जो खर्च येतो, जो फंड मॅनेजरचा असेल, हे सगळं फंड मॅनेज करण्यासाठी जी कॉस्ट येते, ॲडव्हर्टाईजमेंट केली जाते, वेगवेगळ्या लोकेशनला त्यांचे ऑफिसेस असतात, जो काही टोटल खर्च असेल तो खर्च म्हणजेच लायबिलिटीज असतात. ह्याचा आता NAV कॅल्क्युलेशन करण्यासाठी उपयोग होतो. आता NAV कशाप्रकारे कॅल्क्युलेशन केलं जातं? टोटल ॲसेट मायनस लायबिलिटीज डिवायडेड बाय नंबर ऑफ युनिट्स किंवा शेअर्स. आता तुम्ही म्हणू शकता ज्याप्रमाणे एक NAV आहे, एक NAV म्हणजेच एक शेअर्स झाला किंवा एक युनिट झाला. अशा प्रकारे टोटल किती युनिट्स आहेत त्या म्युच्युअल फंडचे त्याला टोटल युनिट्स म्हटलं जातं. आता जसं आपण एक एक्झाम्पल पाहिलं 100 कोटीचं, टोटल ॲसेट झाले 100 कोटी मायनस लायबिलिटीज. आपण पकडून चालू 2% लायबिलिटीज म्हणजेच 2% त्याला खर्च येणार आहे. आता 100 कोटीच्या 2% म्हणजेच 2 कोटी झाले आणि 2 कोटी हा एक वर्षाचा खर्च झाला. प्रत्येक दिवसाची NAV कॅल्क्युलेट केली जाते, प्रत्येक दिवसाची NAV बदलत जाते, म्हणून खर्चसुद्धा आपण प्रत्येक दिवसाचा काढणार आहोत. आता 2 कोटी एक वर्षासाठी म्हणजेच 2 कोटी डिवायडेड बाय 365, कारण 365 दिवस असतात, म्हणून याचं उत्तर काय येईल? याचं उत्तर येईल 54,794.52 रुपये. प्रत्येक दिवसाला 54,794 रुपये खर्च येणार आहे. आता NAV इज इक्वल टू 100 कोटी वजा 54,794 रुपये आणि याचे टोटल आपण युनिट्स पकडणार आहोत 5 कोटी, म्हणजेच एका NAV साठी 19.99 रुपये, म्हणजेच जवळपास 20 रुपये आपल्याला पे करावे लागणार आहेत. समजा तुम्हाला या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची आहे ज्याचा NAV आहे 20 रुपये, तुम्हाला टोटल गुंतवणूक करायची आहे 10,000 रुपयांची. 10,000 रुपये तुम्ही गुंतवले भागिले 20, टोटल तुम्हाला 500 NAV मिळाल्या. आता ह्या 500 NAV घेऊन काय करायचं, पुढे याचं काय होईल, हे कशाप्रकारे वाढतील, याचं थोडंसं आपण आता पुढे कॅल्क्युलेशन पाहणार आहोत, जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. समजा ही गुंतवणूक त्याने 3 वर्षासाठी केली, 3 वर्षानंतर याचं काय होईल? 90 कोटी रुपये जे शेअर मार्केटमध्ये त्याने गुंतवले होते, ते 90 कोटी आपण समजणार आहोत 5 शेअर्समध्ये गुंतवले. आता हे नंबर ऑफ शेअर्स डिफरंट असू शकतात, वेगवेगळ्या म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळे शेअर्स असू शकतात. कोणी 10 शेअर्समध्ये गुंतवणूक करेल, कोणी 20 मध्ये करेल, कोणी 50 शेअर्स निवडेल, कोणी 100 शेअर्समध्ये गुंतवणूक करेल. तर आपण एक उदाहरण पाहतोय सोपं जावं म्हणून, 5 शेअर्समध्ये जर याची गुंतवणूक झाली तर काय होईल? पहिला शेअर्स असेल टाटा मोटर, ज्याच्यामध्ये 20 कोटी रुपये गुंतवले. दुसरा असेल रिलायन्स, त्याच्यामध्ये सुद्धा 20 कोटी. बजाज ऑटोमध्ये 20 कोटी, सिप्लामध्ये 10 कोटी आणि महिंद्रामध्ये 20 कोटी. असे टोटल 90 कोटी रुपये या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले. पण 3 वर्षानंतर याचं काय होईल किंवा 5 वर्षानंतर काय होईल हे आपण पाहणार आहोत. समजा टाटा मोटरमध्ये 20 कोटी गुंतवले होते, त्याचे 5 वर्षानंतर 40 कोटी झाले. रिलायन्सचे 40 कोटी झाले, बजाज ऑटोचे 30 कोटीच झाले, सिप्लाचे मात्र 20 कोटी झाले आणि महिंद्राचे डायरेक्ट 50 कोटी झाले. हे 5 वर्षानंतरचे कदाचित रिझल्ट असू शकतात, हे आपण एक्सपेक्ट करतोय, एक अंदाज बघतोय. जसं तुम्ही रिचमी या वेबसाईटवर पाहिलं असेल, वेगवेगळ्या म्युच्युअल फंडने पास्टमध्ये काय रिटर्न्स दिले, 3 वर्षामध्ये किती रिटर्न्स दिले, 1 वर्षामध्ये किती दिले, 5 वर्षानंतर किती दिले, अशा वेगवेगळ्या म्युच्युअल फंडचा हिस्ट्री तुम्ही तिकडे पाहू शकता. इतिहासामध्ये या म्युच्युअल फंडने किती रिटर्न्स दिले हे त्या फंडमधून तुम्हाला कळतं, आपल्या या ग्राफमधून कळतं आणि इकडूनच तुम्ही गुंतवणूक करू शकता. माहिती हवी असेल तर कॉल करा, माझी टीम तुम्हाला गुंतवणूक करून देईल. आता पुन्हा पॉईंटवर येऊ. जसं 5 वर्षानंतर याची व्हॅल्यू बदलली आणि याची टोटल व्हॅल्यू झाली 180 कोटी रुपये. 90 कोटी रुपये गुंतवले होते, 5 वर्षांनी त्याचे 180 कोटी झाले. मग आता याचा NAV काय असेल? जसं 90 कोटीचे 180 झाले म्हणजे डबल झाले. मगाशी NAV किती होता 90 कोटीचा? 20 रुपये. आता याचा 40 रुपये NAV झाला असेल का? नाही.
त्याचा आता कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत. आता ॲसेट आहे 180+10, कारण 10 कोटी रुपये आपले रिझर्व कॅशमध्ये आहेत. 180 कोटी त्याची व्हॅल्यू बनली 90 कोटीची, म्हणजेच टोटल अमाऊंट बनली 190 कोटी रुपये. लायबिलिटी किती आहेत? 2%. 190 कोटीच्या 2% होतात 3.8 कोटी. आणि NAV आता आपण कसा कॅल्क्युलेट करणार आहोत? 190 - 3.8 / 5, म्हणजेच टोटल NAV बनेल 37.3. पण आपल्याकडे टोटल NAV किती होत्या? 500. 5 वर्षापूर्वी 500 NAV आपण 20 रुपये प्रमाणे बाय केल्या होत्या. त्याच 500 NAV ला 37.3 रुपयाने मल्टीप्लाय करावं लागेल, जी की टोटल अमाऊंट बनेल 18,650 रुपये. म्हणजेच 10,000 रुपयाचे 18,650 रुपये बनले, म्हणजेच 8,650 रुपये निव्वळ नफा झाला. यालाच म्हटलं जातं म्युच्युअल फंडमधील NAV, आणि याचं कॅल्क्युलेशन असं केलं जातं. आता NAV काय असतो, म्युच्युअल फंड काय असतं, याच्या बऱ्या प्रमाणात कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाले असतील. याच्या पुढे अजून तुमच्या मनामध्ये काय शंका आहेत ते मला कमेंट करून कळवा, कारण पुढच्या पार्टमध्ये आपण त्या शंका तुमच्या क्लिअर करणार आहोत. जर तुम्हाला रिचमी प्लॅटफॉर्मवरून कशाप्रकारे गुंतवणूक केली जाते हे जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा. डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगेन की कशाप्रकारे म्युच्युअल फंड बाय केला जातो, कशाप्रकारे आपण आपली अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकतो. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, त्यामुळे तुम्ही लाईक कराल, शेअर कराल, तुमचं मत मला कमेंट करून कळवाल. आणि हो, डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करून डिमॅट अकाउंट फ्री ऑफ कॉस्ट ओपन करू शकता. शेअर मार्केटमधील नॉलेज मिळवायचं असेल तर आमचा कोर्स जॉईन करू शकता. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करू शकता, कारण फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.